नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एमपीएससी दोन हजार एकवीस प्रिलेम्स आपल्या अनालिसिसमध्ये आज आपण हा पार्ट थर्ड जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत पार्ट तिसरा आहे हा पार्ट एक आणि पार्ट दोन आपण व्यवस्थितपणे डिस्कस केलेलं आत के आहे आता यामध्ये तीन पार्ट तीन मध्ये आपण काही क्वेश्चन कव्हर करणार आहोत ठीक आहे हा तेवीस तारखेला पेपर झालेला होता सगळ्यांना माहीत आहे त्याचा आन्सर की पण याची आलेली आहेत आणि आपण याचा एक्सप्लेनेशन आता बघणार आहोत ठीक आहे तेवीस जानेवारी दोन हजार बावीसचा पेपर झाला होता हा एम पी एस सी प्रिलिमिनरी दोन हजार एकवीसचा जो आहे नोटिफिकेशन आहे ठीक आहे चला सुरुवात करूया आता काही रिव्हिजन करूया आपण मागच्या लेक्चरला जे क्वेश्चन काही बघितले होते तुम्हाला किती लक्षात आहे तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता जर लक्षात असेल तर नाही तर मग आपलं रिव्हिजन पण होऊन जाईल सो so, भारतातील नद्यावर त्याचे धबधबे कुठे कुठे आहेत हेला आता शेरावती याचं आपण बघितलं होतं शरावती जोग हा धबधबा धबधबा आहे नर्मदा नदीवर काय आहे नर्मदा नदीवर आहे कपिलधारा हा धबधबा आहे कावेरी नदीवर शिवसमुद्रम आहे आणि घटप्रभा नदीवर गोकाक आहे हे पण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं त्याच्यानंतर पुढचं आहे बंदीपूर जे आहे बंदीपूर हे कर्नाटकमध्ये येत आहे केवलादेव राजस्थानमध्ये येत आहे इंद्रावती जे आहे इंद्रावती है ये आपन, ही येतंय छत्तीसगडमध्ये आणि मानस नॅशनल पार्क आहे हा आसाममध्ये हे पण मागच्या लक्षात मध्ये हा क्वेश्चन बघितला आहे रिव्हिजन करतोय आपण हा इथे आपण वेगवेगळे कालखंड बघितले हे कालखंड आपल्याला जुना ते नवीन असा क्रम लावायचा होता सगळ्यात जुनं काय येतंय सगळ्यात जुनं येतंय कॅब्रियन एक नंबरला कॅब्रियन त्याच्यानंतर दोन नंबरला कार्बनी फेरस तीन नंबरला तीन नंबरला येते परमियन चार नंबरला ट्रायसिक आणि पाच नंबरला येतं कॉटर नदी ठीक आहे तर आपलं चार नंबर याचं एकदम करेक्ट उत्तर होतं ठीक आहे हे आपण बघितलं आहे मागच्या लेक्चरला आता पुढचा प्रश्न होता नुसार ठीक आहे जनगणनाप्रमाणे दोन हजार अकराच्या अं सगळ्यात लोकसंख्या घनते संदर्भात उतरता क्रमांका सगळ्यात मोठी घनता कशाची पुण्याची होती ठीक आहे एक नंबरला पुणे होतं दोन नंबरला कोल्हापूरची घनता जास्त होती तीन नंबरला नागपूरची घनता चार नंबरला जळगाव आणि पाच नंबरला आहे सोलापूर ठीक आहे याचं करेक्ट आन्सर जे आहे करेक्ट आन्सर होतं चार नंबर सीई डी बी हे आता करेक्ट आन्सर होतं पुढचा प्रश्न होता समुद्रकिनारच्या लाटा किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्ष कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात अपक्षय कार्यामुळे मतलब त्याचं नाव वेव इरोजनमुळे ठीक आहे इरोजनमुळे म्हणजे वारंवार त्या लाटा त्याला भिडून भेडून, भेडून किनाऱ्याला त्याचा जो क्षय झाला त्याचा जो अपक्षय झाला एरोजन झाला त्यामुळे काय काय कुठले भूरूपे निर्माण होतात ठीक आहे फॉर्म्स काय काय होतं यस सी क्लेफ बे आ, आ, सी केव्स अँड सी स्टॅक समुद्री कडा आखात अं समुद्रकिनारे गुहा आणि समुद्र तटीय स्तंभ हे निर्माण होतात हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं आहे पुढचा होता पर्वत पठार दिले होते प्रकार पठारांचे प्रकार दिले होते आणि पठारांचे उदाहरण दिले होते आता पर्वतांतर्गत पठार हे कुठलं होतं पर्वत अंतर्गत पठार जे आहे हे होतं बलुचिस्तानचे पठार ठीक आहे म्हणजे याचं उदाहरण आहे त्यानंतर पर्वतपदीय पठार हे कुठे येतंय हे कुठे येतं म्हणजे उदाहरण याचं पर्वतपदीय पठार कुठे मिळते तर हे आहे कोलोराडोचे पठार त्यानंतर ज्वालामुखीमुळे तयार झालेले पठार हे येत आहे ज्वालामुखी तयार झालेले पठार तर तेच कोलंबियाचे पठार हे बरोबर आहे आणि हिम नदीच्या कार्यामुळे झालेले पठार हे कुठे येत ग्रीनलँडचे पठार याच्यावरून आपण मागच्या वेळेस क्वेश्चन सॉल्व केला एवढंच माहिती आहे ग्रीनलँड जे आहे ते मी मागच्या लेक्चरमध्ये मग सांगितले की जो हा युरोप आहे युरोपचा जो नॉर्वे देश आहे आणि इथं नॉर्थ अमेरिकेचा कॅनडा देश आहे याच्यामध्ये व्हाईट कलरचं मॅपमध्ये गुगल मॅपला जरी बघितलं तरी कळेल तुम्हाला की व्हाईट कलरचं एक लँड आहे ते आहे ग्रीनलँडचा पटा आणि हे कशामुळे होतंय हिम नदीच्या कार्यामुळे समजा तुम्हाला डीचा तीन माहिती आहे तर डीचा तीन कथा कुठे आहे डीचा तीन या दोन ठिकाणी आहे ठीक आहे तर यामध्ये तुमचा करेक्ट आन्सर काय येणार हां यामधलं करेक्ट आन्सर तीन आहे तर मग हे पण तुमचं चुकलेलं आहे या हे पण चुकलंय हे पण चुकलंय मग करेक्ट आन्सर तीन या ऑके तर अजून एक तुम्हाला पटर माहिती आहे ना आवश्यक आहे तर यातलं करेक्ट आन्सर होतं ते होतं तीन नंबर ठीक आहे तुम्हाला ऑलरेडी डोळ्या लावून दिलेले आहे ठीक आहे तीन नंबर हे करेक्ट उत्तर त्याच्यानंतर खाली कोणती शेती कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो खाली कोणता उद्योग रेनबॅक्सी बायोनेर बजाज आणि किर्लोस्कर तर करेक्ट आन्सर होतं किर्लोस्कर हे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर जे आहे ऍग्रिकल्चर टूल्स जे आहे ते बनवते आहे अवजारांचे उत्पादन जे आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात कोण करत किर्लोस्कर करत पुढचा प्रश्न होता चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग इंडिया इंडियाकडून दाखवलं होता मी मागच्या वेळेस तुम्हाला तर चतुर्भुज म्हणजे हा समजा आग्रा हा आग्रापासून इतने मुंबई इथे बेंगलोर चेन्नई हा आणि इथनं कोलकाता आणि इथे पूर्ण आग्रा हा झाला चतुर्भुज ठीक आहे हे कोलकाता हे मुंबई हे बेंगलोर आणि हे चेन्नई थोडं खाली येते ओके थोडं आणि हे आग्रा आणि वरती दिल्ली येते पण आग्रावरूनच हा इथे होतो तर करेक्ट आन्सर होतो आपल्या बेंगलोर चेन्नई कोलकाता आणि आग्रा हे याचं राईट उत्तर होतं चतुर्भूत राष्ट्रीय मार्ग राष्ट्रीय महामार्ग गोल्डन कॉर्डिलेटर नॅशनल हायवे पुढचा प्रश्न होता जगातील सर्वाधिक लोकसंख्या लोकसंख्या घनता असणारे देश वर्ष दोन हजार बारा उतरता कामाला आता हा प्रश्न आपण मागच्या लेक्चर लेक्चरला नाही इथून आता पुढे आपण हा आपला पार्ट थ्री जो आहे हे लेक्चर आता आपण सुरू करणार आहोत तर प्रश्न काय म्हणतो जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश आता घनता म्हणजे काय समजा वन बाय वन म्हणजे एक किलोमीटर इकडे एक किलोमीटर इकडे या स्क्वेअरमध्ये किती लोक राहत आहेत त्याच्यावरून तुमचा जी घनता ती निश्चित होतात समजा या समजा एक बाय एक किलोमीटर एक किलोमीटर असं एक किलोमीटर असं असा एक, एक स्क्वेअर जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये समजा लोक आहेत समजा तुमची चारशे लोक राहतात किंवा आठशे लोक राहतात किंवा पंधराशे लोक राहतात ती झाली तुमची घनता तर हे सगळ्यात जास्त सर्वाधिक घनता असणारे देश उतरत्या क्रमाने लावा उतरत्या क्रमाने लावायचा म्हणजे सगळ्यात जास्त घनता असणारा देश तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचा आहे तर सगळ्यात जास्त घनता जा? जे जा आहे सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश उतरत्या क्रमाने लावा असा प्रश्न आहे ठीक आहे तर आता हे जे देश आहे छोटे छोटे देश आहे ठीक आहे एक आहे माल्टा मॉरिशस सिंगापूर म्हणून छोटे छोटे देश आहे तर म्हणजे क्वेश्चन हा जो आहे म्हणजे कठीण क्वेश्चन म्हणायला काही हरकत नाही ठीक आहे त्याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आधी हे बघा डी जो आहे इथे सगळ्यात जास्त घंटा आहे मोनॅको मध्ये ठीक आहे मोनॅको बिस्किट नाही नुसते बिस्किटच मोनॅको एक देश आहे ठीक आहे कुठे येतो युरोपियन कंट्रीमध्ये येते त्याच्यानंतर बी येत आहे सिंगापूर सिंगापूर माहिती आहे एकदम छोटासा देश आहे तो बॉर्डरला त्याची घनता पण जास्त आहे मोनॅकोची सगळ्यात जास्त आहे त्याच्यानंतर सिंगापूर त्याच्यानंतर येत आहे बहरीन हम्म बहरीन त्याच्यानंतर त्याच्यानंतर माल्टा त्याच्यानंतर येत आहे बांगलादेश आणि त्याच्यानंतर येत आहे मॉरिशस करेक्ट आन्सर तुमचं होतंय तीन नंबर हे करेक्ट आन्सर होतं ठीक आहे सगळ्यात जास्त घनता मोनेकोची त्याच्यानंतर सिंगापूरची त्याच्यानंतर बहरीन त्याच्यानंतर मॉरिशस त्याच्यानंतर त्याच्यानंतर नॉट नॉट मॉरिशस नॉल ठीक आहे पहिल्यांदा मोनॅको त्याच्यानंतर सिंगापूर त्याच्यानंतर बहरेन त्याच्यानंतर माल्टा त्याच्यानंतर बांगलादेश आणि शेवटी आहे मॉरिशस ओके ही जी आहे शेवटी मॉरिशस अशा पद्धतीने याची घनता होती दोन हजार कठीण प्रश्न होता हा प्रश्न सोडून देणं हे बेटर ऑप्शन कारण की एवढी घनता आपल्याला आपल्या देशाची माहिती नाही दुसऱ्या देशाची काय माहिती चला असं आता हा एक प्रश्न आहे नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना जर याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सरळ उत्तर देऊ शकता जर नाही माहीत तर मग अवघड विषय आहे ठीक आहे तर काय म्हणते खनिज तेल उत्पादना संदर्भात विजाने पहा नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने उभारला नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यात अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो तर हे तुमच्या माहितीसाठी तीनही जे आहे हे करेक्ट आहे ए बी सी करेक्ट आहे यस हा जो नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आहे ऑइल रिफायनरी म्हणू शकतो आपण म्हणू शकतो काय ऑइल रिफायनरीच आहे ते ठीक आहे हे आसाममध्ये आहे रुमानियाच्या मदतीने हा आपण उभारलेला आहे आणि अंक अंकलेश्वर येथून जो आहे आपल्याला अशुद्ध तेलाचा पुरवठा होतो अशुद्ध तेलापासून रिफाईंड ऑइल जे आपण जे घरगुती ऑइल आहे ना ते रिफाईंड ऑइल असतं ठीक आहे तर जे अशुद्ध तेल आहे ठीक ते ते आहे तेल वापरतात हा रिफाईंड ऑइल म्हणजे काय त्याला जे डिस्ट्रेशन कॉलम मध्ये टाकून त्याला रिफाईन केलं जातं ते आपलं खाद्य तेल असो की क्रूड ऑइल असो दोन्ही याचे जे आहे त्याला रिफाईन केलं जातं त्याच्यानंतर समजा क्रूड पासून आपल्याला पेट्रोल मिळतं डिझेल मिळत मिळतंय तर काय माहिती कारण की त्याचं रिफाईनिंग होतंय तसं आपले जे खाद्यतेल असो समजा जे आपलं रॉ खाद्यतेल आहे त्याला रिफाईन करून करून ते नंतर आपल्याला जे बाजारात मिळतं ऑइल ना पिवळ्या कलरचं रिफाईंड ऑइल आहे ठीक आहे तर हे याचे तिन्ही स्टेटमेंट इथे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया हिमखंड दिलाय आणि ठिकाण दिले आहे आता सियाचीन माहिती आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये काराकोरम तुम्ही माहिती असेल कारा ना काराकोरमचं नाव घेतलं होतं तर सियाचीन जो हा हिमखंड आहे ना हा कुठे आहे हा काराकोरम पर्वतरांगेत आहे याचं ते या आ, जे दोन नंबर आहे एक आता एचा दोन एवढं तुमचं कन्फर्म झालेलं आहे ठीक आहे एचा दोन आता ए चा दोन कुठं आहे इथे आहे हा आणि हा दोन अजून आहे का कुठे दोन नाही उत्तर काय तुमचं मग तीन नंबर करेक्ट किती पर्सेंट माहिती पाहिजे फक्त जोड्या लावामध्ये पंचवीस टक्के माहिती असणं आवश्यक आहे थोडा कठीण प्रश्न असला पन्नास टक्के ठीक आहे त्याच्यापेक्षा कठीण ना पंच्याहत्तर टक्के पण इथे पंचवीस टक्केवर काम मागेल आता मॅक्झिमम जे क्वेश्चन बघितले ना आपण जोड्या लावाचे यात यात तुमची जवळ पाच ते सहा क्वेश्चन जोडायला लावायचे फक्त पंचवीस टक्के माहिती म्हणजे एक जरी माहिती असला सियाचीन जे आहे हे कारोगोरम रांगेत आहे एवढं माहिती आहे तुम्हाला विषय संपला तुमचा अँसर इथे बरोबर येते अगदी बरोबर ठीक आहे आता बाकी ते लावून टाका बी बीला रिमू जो आहे रिमू हा काश्मीरला आहे गंगोत्री आहे हे उत्तराखंड आहे हा हे पण सोपं आहे गंगोत्री कुठे उत्तर उत्तराखंड समजा सीएचीन नाही माहिती कदाचित तुम्हाला तर गंगोत्री ते माहिती आहे उत्तराखंड तर सी त्याला तीन आता इथे त्यांनी थोडं हे केलं सर ह्या जे सोपं आहे ना त्याला थोडं कॉम्प्लिकेटेड करणार हे सी सीला तीन दोन ठिकाणी दिले पण जर तुम्हाला सीएचिन माहिती आहे काराक्रोम आहे तर तुमचा प्रश्नच म्हणजे प्रश्नच मिटला तुमचा म्हणजे दुसरं काही व्हायची आवश्यकता नाही तुम्हाला सीएचिन कन्फर्म आहे ना काराक्रोमच्या पर्वतरांगेत आहे तुमचं उत्तर बरोबर येईल ठीक आहे पण तुम्हाला समजा गंगोत्रीच माहिती आहे तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट चान्स येईल इथे सी ला दोन ठिकाणी दिले तीन तीन मग हा पण तुमचा चुकला आहे हा पण तुमचा चुकला आहे मग हा आणि हा बरोबर आहे यापैकी तुम्हाला डिसाइड डिसाईड करायचं समजा इन माहिती आहे तुम्हाला कार्यक्रम आहे मग हा बरोबर तीन नंबर हे तुमचं बरोबर उत्तर होतो नंतर आहे सहा सहारा, सहारा वाळवंट पुन्हा जोड्या जुळवा जोड्याजुळा यावेळेस मला वाटतं जवळपास दहा ते बारा प्रश्न जवळपास जोड्या लावावरच आहे ठीक आहे आणि माहिती किती असायला पाहिजे त्यात तुम्हाला फक्त पंचवीस ते पन्नास टक्के माहिती तुम्हाला यामध्ये असायला पाहिजे आता या जोड्या लावामध्ये आपण बघत आहोत समजा तुम्हाला एकच माहीत आहे एक कुठलं माहिती आहे समजा पहिलंच बघूया सहारा वाळवंट सहारा भरपूर आता माहिती असतोय लोकांना सहारा नाव ऐकलेलं आहे ठीक आहे तर याला करेक्ट आन्सर आहे सहाराचं खामसीन हा वारा तिथे पाहतो एवढंच माहिती आहे तुम्हाला पंचवीस टक्के माहिती आहे ठीक आहे पंचवीस टक्के म्हणजे हा चार प्रश्न आहे पंचवीस 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 झालं किती शंभर शंभर टक्के पैकी तुम्हाला पंचवीस टक्के माहिती आहे सहारा वाट खामसीन आहे कुठं गेलं सहा वारवंट ए चार ए ला आहे चार कुठं आहे एकाच ठिकाणी आहे विषय संपला करेक्ट आन्सर आहे तुमचं यस yes. हे करेक्ट आन्सर आहे मग ग्रीस कुठे ग्रीसचा वारा इरोको इराणचा वारा इराणचा वारा येतो सेमून अल्स माउंटेनचा वारा फॉन ठीक आहे अल्स अ फॉन सहाराचा खामसिन ग्रीसचा सेरोको आणि इरानदाय सेम हे तुमचं करेक्ट आन्सर होतं एक जरी माहिती होतं तुम्हाला सहा वाळ वाटतं खामसीनचा आहे खामसीन वाऱ्याचं नाव आहे तिथल्या तर च चार विषय संपला सेकंड जे आहे तुमचं अतिशय बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न हल नमूद पटारांच्या जागतिक पटारांच्या व त्यांच्या खंडाची जोड्या लावा सोपा प्रश्न आहे थोड जरी तुम्हाला माहिती असा बोलवी हा कुठे आहे याचा साऊथ अमेरिकेमध्ये साऊथ अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिका तर हे माहिती आहे तीन नंबर समजा सपोज सपोज एवढ माहित आहे बी ला तीन आता बी ला तीन दोन ठिकाणी आहे म्हणजे हा पण तुमचा चुकलेला आहे हा पण तुमचा फिफ्टी पर्सेंट प्रॉबिलिटी बनती तुमचे आता करेक्ट उत्तर करेक्ट यायचे ठीक आहे आता दुसरं कोलंबिया हम्म कोलंबिया समजा माहिती आहे तुम्हाला कोलंबिया कुठे उत्तर अमेरिकेत आहे तर कोलंबिया उत्तर अमेरिका दोन माहिती ए च चार ए ला चार करेक्टर ठीक आहे करेक्ट आन्सर तीन नंबर तुमचं हे करेक्ट आन्सर झालेलं ठीक आहे दोनच माहिती फिफ्टी पर्सेंट माहिती होती तुम्हाला येस तुमचं उत्तर करेक्ट झालं कोलंबियाचं पठार जे आहे ते उत्तर अमेरिकेमध्ये आहे आणि बोलिविया जे आहे ते दक्षिण अमेरिकेमध्ये आहे त्याच्यानंतर बाकीत पण बघून घ्या सेंट्रल मॉसी पठार समजा नाही माहीत तरी तुमचं उत्तर बायडिपोट आलेलं आहे तरी पण बघून घेऊ आपण सेंट्रल मॉसिक पठार जे आहे हे आहे युरोपमध्ये आणि युनान पठार जे आहे हे आहे आशियामध्ये ठीक आहे कोलंबियाचं उत्तर अमेरिका बोलिव्याचं दक्षिण अमेरिका एवढं जरी माहीत असतं तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकला पुढचा प्रश्न आहे आता अतिशय सोपा प्रश्न आहे हा तुमचा म्हणजे प्रायमरी एज्युकेशनचा हा प्रश्न आहे ठीक आहे सूर्यमालेतील रिकामी जागा ग्रह सूर्यापासून किलोमीटर अंतरावर व सूर्याभवती परिभ्रम करण्यात त्याला अठ्याऐंशी दिवस दिवस लागतात सूर्याभोवती आता पृथ्वीला किती दिवस लागतात हे माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला किती थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज तीनशे पासष्ट दिवस पृथ्वीला लागतात बघा एक कन्सेप्ट हे आहे हा सूर्य आहे ठीक आहे आता सूर्यापासून जो पहिल्या आहे कर त्याला तेवढे कमी दिवस लागणार परिभ्रमणासाठी आता हे परिभ्रमण म्हणजे काय हम्म परिभ्रमण म्हणजे काय परिभ्रमण म्हणजे हे एक प, आ, एक परिभ्रमण सूर्याभोवती एक परिभ्रमण करणं म्हणजे म्हणजे त्याचं रिव्हॉल्युशन रिव्हॉल्युशनची गोष्ट केलेली आहे इथे काहीतरी गडबड दिसते प्रश्नामध्ये ठीक आहे एटी एट डेज टू कम्प्लीट वन रोटेशन अराऊंड सन वन रिव्हॉल्युशन पाहिजे थे? इथे ठीक आहे इथे प्रॉब्लेम आहे इथे ठीक आहे पण अराऊंड सन दिले तर ठीक आहे पण इथे रिव्होल्युशन म्हणजे काय तर सूर्याभोवती पूर्णतः चक्कर मारणे कुठल्याही ग्रहाने त्याला रिव्होल्युशन तर रिव्हॉल्युशन करता आपल्याला किती तीनशे पासष्ट दिवस लागतात आणि रोटेशन करायला किती चोवीस तास लागतात रोटेशन म्हणजे स्वतःही भोवती फिरणे ठीक आहे तर बघूया तर जेवढा सूर्यापासून जवळ आहे त्याला तेवढा कमी वेळ लागेल जेवढा सूर्यापासून आता बघा हा इथे बुध ग्रह आहे ठीक आहे हा इथे वेनस आहे शुक्र आहे इथे पृथ्वी आहे तिसऱ्या नंबरवर आहे इथे मंगळ आहे इथे गुरु आहे तर हा पटकन चक्कर मारेल की हा चक्कर मारे पटकन हा असा लांब जाईल ना हा असा हो तीनशे पासष्ट दिवस लागतील पृथ्वीला बुधला फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात मर्क्युरी ग्रहाला बुधला ठीक आहे मग सगळ्यात जवळ कोणता आहे बुध आहे तर त्याला अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात याच्यापेक्षा कमी लागत नाही बाकी हा वेनस आहे याला पण याच्यापेक्षा जास्त दिवस लागतात ठीक आहे तर एटी एट दिवस जे आहे एक परिभ्रमण करण्यास सूर्यभोवती लागतात कशाला लागतात ते लागतात भूध ला आणि करेक्ट आन्सर तुमचं बुध आहे हा हे किती लांब आहे विशेष सुटला जातो ठीक आहे ते बाय डिफॉल्ट तुमचं उत्तर इथे आलेलं आहे ठीक आहे बाय डिफॉल्ट उत्तर तुमचं इथे आलेलं आहे ठीक आहे करेक्ट आन्सर जे आहे अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात भूध ला सूर्याभोवती चक्कर काटण्यास ठीक आहे आणि और... फायव्हॉइंट एट लांबी नाही माहिती जर तुम्हाला माहिती पण नसेल तरी पण तुमचं काम इथे चालेल करेक्ट आन्सर बुध आहे त्याचं करेक्ट आन्सर जे आहे बुध आहे फाय पॉईंट एट कोटी लांबी आहे इथे फायव्ह पॉइंट एट येईल इथे बुध ग्रह ही हा आता तुम्हाला एक सिक्वेन्स पण सांगून देतो सगळ्यात पहिल्यांदा सूर्यापासून पहिल्यांदा येतो बुध दुसरा येतो शुक्र वेनस तिसरा येतो पृथ्वी अर्थ चौथा येतो मंगळ हम्म त्याला काय म्हणतो मार्स त्याच्यानंतर गुरु त्याच्यानंतर शनी सचन त्याच्यानंतर युरेनस आणि त्याच्यानंतर नेप्टून प्लुटो हा ग्रह नाही आता किती टोटल आठ ग्रह आहे आपल्याकडे ऑफिशियली प्लुटो याला काढण्यात आला बाहेर कारण की तो त्याची कक्षा जी आहे ती सोडत होता म्हणून पुढचा प्रश्न परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थिती ही वाक्या एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कोणी दिली तर कोणी दिली फॅक्च्युअल माहिती आहे तुम्हाला माहिती असणं आवश्यकता ही माहिती जी आहे परिस्थिति व्याख्या जी है ओड्स ओडम्स 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 है परिसंस्थे रचना परिसंस्थे की रचना व तिजा कार्यास परिस्थिति परिस्थिति की इकोलॉजी इकोलॉजी का स्टडी ऑफ स्ट्रक्चर एंड द फंक्शन ऑफ इकोसिस्टम इकोसिस्टम मध्य फंक्शन करता तो समझा एखादी स्पे स्पेसिज है तिथली हाँ तो ती कशी ऑपरेट करते कशी त्या इकोसिस्टममध्ये स्वतःला त्याचं काय रोल आहे त्याचा त्याचं फंक्शन काय आहे त्या इकोसिस्टममध्ये समजा बेडूक असणार किंवा समजा कोंबडी असणार किंवा आणखी अजून दुसरं समजा टायगर असणार हा तर त्याचा रोल त्या इकोसिस्टम मध्ये काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर काय इकोसिस्टमचा हे अभ्यास म्हणजे इकॉलॉजी त्याला म्हणतो आपण परिस्थिती घे मराठीत ठीक आहे तर ही जी व्याख्या ही दिली ओडम यांनी ओके पुढचा प्रश्न घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशांमधून कमी विकसित देशांमध्ये होऊ नये म्हणून बेसल अधिवेशनात रिकामे मध्ये येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या कुठे केल्या तर ह्या केल्या होत्या स्विझरलँडमध्ये मध्ये केल्या होत्या एटीन एटी नाईन मध्ये ठीक आहे तर काय घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामध्ये काय करतो डम्प करतात जसं चायना वगैरे आहे ना जे काही रिजेक्टेड माल आहे तो आपल्या इंडियात आणून डम्प करतात तर ही जी गोष्ट व्हायला नको म्हणजे नको ते स्क्रॅप आहे ते दुसऱ्या देशाला पाठवणं म्हणजे दुसरा देश त्याच्यापासून काहीतरी यूज करून काहीतरी बनवणार या हिशोबानं ते म्हणजे डम्प करणार दुसऱ्या देशात म्हणजे स्वतःचा यूज तर नाही करणार ते म्हणजे खराब झालेला माल घातक कचरा आहे घातक कचरा आहे म्हणजे जो खराब पडलेला आहे हजार मटेरियल आहे ते दुसऱ्या देशाला हे करणं एका देशामधून दुसरं म्हणजे विकसित चायना हे विकसित देश म्हणावं लागेल ठीक आहे त्या विकसित देशामधनं डेव्हलप कंट्रीमधनं डेव्हलपिंग कंट्रीमध्ये काही जो घातक कचरा आहे तो एक्सपोर्ट करणं ठीक आहे तर हे होऊ नये हे झालं तर काय होईल या देशामध्ये जो आहे सॉलिड वेस्ट, जाहे, थे होती। आ, एक सा थे, वेस्ट जे आहे हजारडस वेस्ट आहे ते जास्त होईल ॲक्सिडेंट पण होतील हां आणि एक प्रकारचं म्हणजे ते वेस्टेज आपण दुसऱ्या ठिकाणी देणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे ना तर बेसल अधिवेशनात जे आहे हे कुठं झालं होतं स्वित्झर्लंडला एट नाईनटीन एटी नाईनमध्ये ठीक आहे तर याच्यावर या करारावर सह्या झाला एवढं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे एटीन एटी नाईन स्वित्झरलँड बेसल कन्व्हेन्शन नेक्स्ट ओझोनमध्ये घट झाल्याने ज्यूसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात आता ओझोन माहिती आहे ओ थ्री ओ टू म्हणजे ऑक्सिजन ओ थ्री म्हणजे ओझन एवढं माहिती आहे आता ओझन जो आहे ठीक आहे दोन प्रकारचा आहे जो वरच्या लेअरला ओझन असतो तो चांगल्या कंडिशनचा असतो ठीक आहे आणि जो खालच्या लेअरला असतो तो घातक असतो ठीक आहे तो ओजन वाढला तरी प्रॉब्लेम तर घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीपैकी कोणते कुंत कोणते परिणाम होतात माणसाच्या रोग प्रतिकारक क्षमतेचे नुकसान होत आहे बरोबर आहे वनस्पतीची वाढ खुंडते हे पण बरोबर आहे तापमानात वृद्धी होते हे पण बरोबर आहे मोतीबिंदू होण्याचे कारण हे पण आहे तर मोतीबिंदू जर समजा ओझन होल पडले ठीक आहे ओझन होल म्हणजे काही ठिकाणी जे ही लेअर जे आहे टॉपमोस्ट लेअर तिथे ओझन जर कमी पडलाय तर तिथून सूर्याची अतिनील किरणे जे आहे ती खाली येणार आपण आणि जर सूर्याकडे तुम्ही उघड्या डोळ्यांनी जर बघणार तर तुम्हाला मोतीबिंदू होण्याचा म्हणजे शक्यता ही वाढते त्याच्यामुळे जर ओझोनच नाही आहे तर जे अतिनील किरण आहे ते डायरेक्ट भोतलावर येईल आणि त्यामुळे तुम्हाला जर डायरेक्ट तुमच्या डोळ्याचा कॉन्टॅक्ट जो आहे तो सूर्याशी झाला तर तुम्हाला मोतीबंदी होऊ शकतो हे बरोबर होत तापमानात वृद्धी हा तर ओझोन लेअर जो आहे याच्यात घट जर झाली तर जो जे हिट जी आहे ना ती हिट वाढायला सुरुवात होईल तर तापमानात काय होणार वृद्धी होणार तापमान जे आहे ते वाढत जाणार ओझनमुळे ठीक आहे हे पण एक बरोबर आहे तसेच वनस्पतीची वाढ खुं हे पण आहे जर प्रॉपरली वातावरण जे आहे जर ता तापमान वाढलं तर वनस्पतीला मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार त्याची वाट खुंटणार हा प्रॉडक्टिव्हिटी जी आहे ती कमी होणार उत्पन्नात घट होणार आणि माणसाच्या रोगप्रतिचार क्षमतेचे नुकसान यस हे पण बरोबर आहे जसं जसं टेम्परेचर वाढणार तसं माणसाला पण त्रास होत जाईल आणि होत आहे या सगळ्या गोष्टीमुळे आणि ओझोनमध्ये घट होण्याचं कारण काय तर ग्लोबल वॉर्मिंग खूप उत्तर आहे पुढचा प्रश्न आता हा जोडा लावा पुन्हा एकदा जोड्या लावा नुसतं जोडा लावा जोड्या लावा किती जवळ पंधरा क्वेश्चन्स असतील जवळपास जोड्या लावायचे ठीक आहे तर भारतीय गेंडा हा आता इथे जे आहे विरळ आहे धोकादायक आहे लुप्त आहे संवेदनशील आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा ते एक्स्टिंक्ट मध्ये लुप्त झालेले हे म्हणजे एक्स्टिंक्ट लुप्त झालेले तर भारतीय गेंडा आहे अशातील हत्ती आहे कोल्हा पण आहे आता गुलाबी डोके असलेले बदक आपल्याला पाहायचे मिळत नाही तर हे झालेले आहे लुप्त झालेले आहे एक्स्टिंक्ट आहे म्हणजे लुप्त झालेले आहे सध्या उपलब्ध नाही आहे ठीक आहे तर डी ला तीन येत आहे तर डी कुठं गेलंय डी इथे आहे डी ला तीन येते म्हणजे चार नंबर पण चुकचे आणि एक नंबर पण चुकलाय आता याच्यापैकी डिसाइड करायचं फिफ्टी पर्सेंट प्रॉबिलिटी म्हणले की तुमचा प्रश्न जो आहे तो करेक्ट येणार एक्स्टिंक झालाय आता आता, आता आशातील हत्ती ठीक आहे एशियाटिक एलिफंट तर याच काय येतं एशियाटिक एलिफंट जे आहे हे आहे सध्या वल्नरेबल आहे संवेदनशील आहे ठीक आहे तर बी ला चार ला चार कुठे येते दोन नंबर जे आहे तुमचं हे करेक्ट उत्तर आहे दोन चार एक आणि तीन ठीक आहे एशियाटिक एलिफंट जो आहे ते आता वल मध्ये मोडला जातो त्याच्यानंतर भारतीय गेंडा जो आहे इंडियन रेनो हे जे आहे हे येते धोकादायक असलेल्यापैकी धोकादायक असलेले म्हणजे दॅट इज इंडेंजर्ड हे इंडेंजर्ड आहे इंडेंजर्ड इंडेंजर्ड आहे ठीक आहे आणि वा म्हणतो कोला विरळ किंवा क्वचित म्हणू तो तीन नंबर दोन नंबर जे आहे याचं करेक्ट उत्तर आहे ठीक आहे तर आता हे पण तुम्हाला एक जनरल माहिती आहे आपण याला वेगळ्या व्हिडिओमध्ये हे कव्हर करणार आहे डिटेल ठीक आहे जे ची जी रेड लिस्ट आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी दिले जवळपास नऊ कॅटेगरी आहे इथे ठीक आहे नऊ कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या पहिल्यांदा इथे एक्स्टिंक्ट ठीक आहे एक्स्टिंक्ट वाईल्ड त्याच्यानंतर क्रिटिकली इंडेंजर्ड त्याच्यानंतर इंडेंजर्ड त्याच्यानंतर इथे अं त्याच्यानंतर वल्नरेबल हा त्याच्यानंतर इथे अं वल्नरेबल त्याच्या शेवटी इथे रेअर ह त्याच्यानंतर डाटा इनसेप्शन असं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते विभागलेला आहे तर हीच ती कॅटेगरी आहे कुठलं कशात येते ठीक आहे आहेबलमध्ये येते म्हणजे संवेदनशील भारतीय गेंडा धोकादायक असलेला म्हणजे इंडेंजर्ड मध्ये आहे पावन कोला विरळ आहे कचित म्हणजे रेअरली आहे आणि गुलाबी डोके असलेले लुप्त झालेले आहे एक्स्टिंक्ट म्हणजे काही त्याचा नामशेष उरलेला नाही एक्स्टेंट एंड वाईल्ड म्हणजे जंगलात तुम्हाला आढळणार पण एक कॅप्टिव्ह झोनमध्ये तुम्हाला आढळणार म्हणजे जिथं संरक्षण क्षेत्र आहे किंवा संरक्षित जे आहे समजा हे वाईल्ड लाईफ सॅनचुरी म्हणा किंवा नॅशनल पार्क म्हणा त्या ठिकाणी ठेवलेले आहेत तर ते एक्सटेंडेड वाईल्ड म्हणजे जंगलात आढळणार नाही तुम्हाला एक कॅप्टिव्हिटी झोनमध्ये संरक्षित क्षेत्रामध्ये ते आहेत त्याच्यानंतर क्रिटिकली इंडेंजर ज्याची संख्या जी आहे पन्नासपेक्षाही कमी आहे हा म्हणजे म्हणजे दहा ही कमी संख्या आहे ते क्रिटिकली मध्ये येईल त्याच्यानंतर मध्ये काय येणार एंडेंजर्ड म्हणजे संख्या जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षाही कमी आहे ते क्रिटिकल ते मध्ये येणार तर असे वेगवेगळे आहे आपण यामध्ये वेगळा व्हिडिओ डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत तर ह्याचं उत्तर उत्तरापुरता एवढी माहिती सफिशंट आहे तुम्हाला नऊ कॅटेगरी आहे सेन रेड प्रमाणे ह्या रेड प्रमाणे हे प्राणी जे आहे यामध्ये वेगवेगळ्या याच्यात विभागलेले आहे ठीक आहे तर गुलाबी डोके असलेले बदक जे आहे त्यानंतर पिंक हेड हे सध्या एक्स्टिंक्ट मध्ये आहे आणि एशियाटिक एलिफंट आहे हे वल्नरेबल च्या कॅटेगरीमध्ये येत आहे तर तुमचा इथे प्रश्न सॉल्व्ह होते दोन नंबर हे तुमचा करेक्ट आन्सर आहे आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न बघूया आपण औद्योगिक प्रदूषण पाण्याचा पुनर्वापर म्हणजे ग्रीन डॉट हे कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली कारण डॉचा क्वेश्चन आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर करेक्ट आन्सर आहे जर्मनी जर्मनीमध्ये ग्रीन डॉट कार्यक्रमाची सुरुवात झाली तर करंट अफेअर पण खूप महत्वाचा आहे ठीक आहे त्यावर पण हा आणि आपण जे आहे पुढच्या हप्त्यापासून करंट अफेअर वर वेगळे लेक्चर चालू करणार आहे जे एम सी फॉर्म मध्ये असणार आणि त्यासोबत आपण डिटेलमध्ये त्याची माहिती पण बघणार आहे तस औद्योगिक प्रदूषणाचा पाण्याचा प्रदूषण पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम कोणी सुरू सुरू केला जर्मनीने सुरू केलेला आहे थँक्स watching. वॉचिंग लाईव्ह लाँग स्टे stay स्टे हेल्दी अँड be बी हॅपी स्टे कनेक्टेड विथ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रासोबत शेअर पण करा धन्यवाद जय हिंद जय भारत